आरक्षणासंदर्भात आज दोन्ही सभागृहांमध्ये काय होत आहे त्यासंदर्भातले मुद्दे असो. सुरुवात आपण एका वेगळ्या बातमीने करतोय. भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. राजीनामा देण्याचा निर्णय त्यावर संध्याकाळी होईल असं कळतंय. मुख्यमंत्र्यांनी 3.5 तास चर्चा करून मन वळवल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. दोन अटींवर राजीनामा घेतला, एकतर गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देणार नाही आणि दुसरं म्हणजे गोट्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेले आहेत, तसं आश्वासन दिलेलं आहे असं म्हटलं. दगाफटका झाला तर पुन्हा आक्रमक होणार असल्याचा गोटेंनी इशारा दिलेला आहे. अनिल गोटे हे भाजपचे नाराज आमदार विधानभवनामध्ये दाखल झाले पण राजीनामा देण्याचा निर्णय संध्याकाळी घेणार आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी 3.5 तास चर्चा त्यांच्याशी केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी अनिल गोटेंशी संवाद साधला. भाजपचे आमदार अनिल गोटे आपल्यासोबत आहेत. ना एक राजीनामा देणार अशी चर्चा आहे आज 19 तारीख. एक लक्षात घ्या, ही चर्चा नाही आहे, हा निर्णय आहे माझा. अमरीश साहेब, माननीय मुख्यमंत्र्यांनी मला शनिवारी रात्री बोलवलं होतं. आमची जवळ 10 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत 3.25 तास चर्चा झाली. मी त्यांच्या सगळ्या लक्षात आणून दिलं काय आणि ते मी म्हटलं दोन गोष्टी आहेत माझ्या. एक हा मतदारसंघ माझा आहे, मी भाजपमध्ये नव्हतो तेव्हाही निवडून आलो काय. आणि भाजपमध्ये तेव्हाही निवडून आलो काय. आता त्या मतदारसंघात मी असताना मला बोलवणार नाहीत आणि माझ्या अपक्ष निवडून लोक होतील काय, मला बाजूला ठेवलं हे बरोबर नाही. पण मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत थेट सांगितलं की हा संपूर्ण वाद मिटलेला आहे आणि तिघांची आपापसात चर्चा झाली. नाही, मुख्यमंत्री काय म्हणालेत ते मी महत्वाचं आहे, पण मी सांगतो तेही महत्वाचं आहे काय. पहिली महत्वाची गोष्ट काय, माझ्या नेतृत्वात निवडणूक होती. दुसरी महत्वाची काय, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिकीट द्यायचं नाही. ह्या दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. या जर पक्ष पातळीवर काही दगाफटका झाला काय तर मला माझा विचार वेगळा करावा लागेल. नाही पण अण्णा, या ठिकाणी भाजपाचं जर आपण पक्ष संघटन पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यानंतर 2 कॅबिनेट मंत्री तुमच्या जिल्ह्यात आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्व मान्य करणं आणि थेट तुम्ही स्वतः नेतृत्व करणं यात फरक पार्टीच्या पद्धतीत. नेतृत्व माझं आहे, माझ्यावर कोणी काम करायचं ठरवायचं त्यांनी, त्याला करायचं आहे नाही करायचं आहे काय. हा लक्षात, माझा निर्णय फायनल असेल. पण जर पक्षाने मान्य केलं नाही तर काय, माझा निर्णय आहे ठरलेला. पक्षाने काही निर्णय घ्यावं पण माझा निर्णय जो आहे तो ठाम आहे आणि त्यावरच मी ठाम राहील. पक्षाने काही सांगितलं तरी देखील जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे उमेदवार आहेत त्यांना मी तिकीट देणार नाही आणि जर नसेल पक्षाला वाटत तर माझा स्वतंत्र मार्ग आहे असं अनिल गोटे यांचं स्पष्ट म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज18 लोकमत, मुंबई.